मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एंट्री करणाऱ्या कंपनीला नेटकर यांनी धडा शिकवलाय. यासोबतच लोकसभेत जालना मतदारसंघात कोणाची हवाय याचा आढावा आपण आज घेणार आहोत. तसंच आज IPL मध्ये मुंबईचा सामना हैदराबादशी होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 6 मे, वार सोमवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे व्हायरल झालेल्या एका जॉब पोस्टची. गुजरातमधील फ्रीलान्स HR रिक्रूटर आणि सल्लागार यांनी ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी लिंक्डइनवर एक जाहिरात पोस्ट केली होती, जी चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत थेट मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. मात्र सोशल मीडियावर नेटकर यांनी या जाहिरातीवरनं संबंधितांवर चांगलीच टीकेची झोड उठवली. तसंच मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रातच मराठी माणसाला नोकऱ्यांच्या संधींपासून वंचित ठेवलं जात असल्याबद्दल संताप सुद्धा व्यक्त केला. तर इतर काहींनी मराठी लोकांना भेदभावाला सामोरे जावं लागतंय याची पहिलीच वेळ नसल्याचं देखील म्हटलंय. मुंबईत अनेक ठिकाणी असं पक्षपाती धोरण राबवण्यात येत आहे असंही सांगितलंय. दरम्यान पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित HR ही पोस्ट डिलीट केली आणि दुसरी पोस्ट लिहून माफी सुद्धा मागितलीय. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझाईन्सच्या एका जागेसाठी जाहिरात केली होती, पण जाहिरातीतल्या एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कोणत्याही भेदभावाचं समर्थन करत नाही आहे असं तिनं लिहिलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची. यामध्ये आज आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. इथं सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे, तसंच मतदारसंघात कुणाचं पारडं जड ठरू शकतंय याचं थोडक्यात विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे प्रतिनिधी उमेश वाघमारे यांनी. ऐकूया. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक पद्धतीप्रमाणे यंदाही भाजप आणि काँग्रेस म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ सरळ लढत आहे. 6-5 वेळा सतत लोकसभेमध्ये विजयी राहिलेले रावसाहेब दानवे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे, तर काँग्रेसकडून कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली. सध्या दोन्ही नेत्यांकडून प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये सभा, कॉर्नर बैठका, पदाधिकाऱ्यांच्या बैठका या सगळ्यांवर दोन्ही उमेदवारांनी प्रामुख्याने लक्ष दिले. याच्यामध्ये यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की महायुतीसोबत शिवसेना नसल्यामुळे ग्रामीण भागातला शिवसैनिक जो आहे, पारंपरिक शिवसैनिक जो आहे, पारंपरिक शिवसेनेचे मतदान आहे ते भाजपकडून आता काँग्रेसकडे जाऊ शकतं. त्याच्यामुळे भाजपला थोडीशी अधिक ताकद लावण्याची गरज दिसतीये आणि त्या पद्धतीने भाजपचं काम ग्रामीण भागामध्ये सुरू झालं आहे. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जर प्रचाराचे मुद्दे पाहिले तर हे सर्व मुद्दे हे स्थानिक मुद्द्यांपेक्षा मोदींची गॅरंटी यावर भाजपकडून मतदान मागितलं जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून ही मोदींवर टीका करून किंवा मोदींच्या जे काही आश्वासनं दिली आहेत, मोदींनी जो काही जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यांचं खंडन करूनच मतं मागितले जात आहेत. या सगळ्या दाखवीमध्ये जे भाजपसाठी अत्यंत शोर शॉट असं सिद्ध होतं ते थोडस कडवी लढत होताना दिसतीये सध्या तरी. त्याच्यामुळे रावसाहेब दानवे यांना म्हणजे भाजपकडून असं खरे धरलं जात होतं की रावसाहेब दानवे यांचा विजय सहजरित्या होईल आणि मोठी लीड मिळेल, परंतु सध्याचं वातावरण जसं दिसतंय ते थोडस या दोन मोठ्या पक्षांमध्ये मोठी लढत जालन्यामध्ये होणार आहे असं तरी सध्या चित्र आहे. ही अत्यंत चुरशीची लढत असणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPL ची. स्पर्धेतली आव्हानं संपुष्टात आलेला मुंबईचा संघ आज आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार आहे. त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार असून या लढतीत महत्वाचा फॅक्टर काय ठरू शकतो याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी. ऐकूयात. IPL चं पॉइंट टेबल आता दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललंय. आजचा सामना हा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सला पॉईंट टेबलच्या दृष्टिकोनातून आता काही देणं घेणं उरलेलं नाही, कारण की ते त्या रेसमधून बाहेरच पडलेत. पण सनरायझर्स हैदराबादसाठी आजचा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण की चेन्नईनं गेल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळं ते टॉप 4 मध्ये पोहोचलेत आणि हैदराबादला जर आपल्या प्ले ऑफची आशा जिवंत ठेवायची असेल तर आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे. त्यांची टीम तशी तगडी आहे, बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्यांच्याकडे बॉलर्सही चांगले आहेत, वर्ल्ड क्लास बॉलर आहेत, वर्ल्ड क्लास बॅट्समन आहेत, पण ते त्या दिवशी क्लिक होणं गरजेचं आहे. आज ते क्लिक होतात का हे पाहणं गरजेचं आहे. मुंबई इंडियन्सकडे जर पाहिलं तर भारतीय T20 संघातील 4 खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळतात, त्यामुळे ते टचमध्ये येण्यासाठी हा सामना फार महत्वाचा आहे.
रोहित शर्मा अजून चांगल्या कामगिरी करताना दिसत नाही आहे, त्यामुळं त्याच्यासाठी देखील हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. सूर्यकुमार यादवनं गेल्या सामन्यात अर्धशतक ठोकले, तर हार्दिक पांड्यालाही तशी काही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या देखील आजच्या सामन्यात टचमध्ये येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. त्यामुळं मुंबई फ्रीली खेळणारी मुंबई आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यावर पॉईंट टेबलचं प्रेशर असणार आहे. यापैकी कोण जिंकतं याची उत्सुकता नक्कीच असेल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची. दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या बंदुकीतनं सुटलेल्या गोळीनं झाला नाही तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतल्या गोळीनं झाला होता असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यासोबतच करकरेंना मारणारा हा पोलीस अधिकारी कसाब खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा संबंधित होता असं विधान सुद्धा वडेट्टीवारांनी केलं होतं. त्या दरम्यान या संदर्भात वडेट्टीवारांना कोल्हापूरमध्ये विचारणा केल्यानंतर त्यांनी या आरोपांची पुष्टी करताना एका पुस्तकाचा दाखला दिलाय. मात्र वडेट्टीवारांनी केलेल्या या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं आहे आणि आता तर वडेट्टीवार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी होतीये. मात्र या सगळ्यात माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकात हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत आणि मी फक्त त्यांचा पुनरुच्चार केलाय असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आरोग्यासंबंधीची. देशातली 44% लोकसंख्या श्वासोश्वासाच्या त्रासानं ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर यापैकी 4% लोक हे गंभीर श्रेणीत आहेत. मुंबईतल्या पल्मनोलॉजिस्टनं केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. पल्मनोलॉजिस्ट डॉक्टर सुजित राजन यांचा हा अभ्यास नुकताच PLOS ग्लोबल पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. त्यानुसार देशातले सुमारे 626 दशलक्ष लोक हे श्वसनाच्या समस्या घेऊन जगतायत. त्यापैकी 52 दशलक्ष लोक हे गंभीर त्रासाला सामोरे जात आहेत. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार श्वासोच्छवासाचा त्रास हा जीवनाच्या खराब गुणवत्तेशी संबंधित असून या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवत आहेत. त्यापैकी 28% लोकांना खराब पोषणामुळं, 17% लोकांना यापूर्वीच्या फुफ्फुसाच्या व्याधी तर 13% लोकांना अशक्तपणामुळे ही समस्या आढळून येते. पॉडकास्टची सहावी बातमी आहे महिला T20 विश्वकरंडकाची. ICC कडनं यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं वेळापत्रक या प्रसंगी जाहीर करण्यात आलं. भारतीय महिला क्रिकेट संघाचा अ गटात समावेश करण्यात आलेला आहे आणि या गटात 6 वेळा विजेता ठरलेला ऑस्ट्रेलियन संघ सुद्धा असणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधली लढत ही 6 ऑक्टोबरला होणार आहे, तर 3 ऑक्टोबरला स्पर्धेचा श्री गणेशा होणार असून जेतेपदाची लढत ही 20 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. मिस युनिव्हर्स लारा दत्ता हिनं नुकतंच वाढत्या वयाबद्दल वक्तव्य केलंय. एकेकाळी बॉलिवूड मधली आघाडीची अभिनेत्री राहिलेली लारा वाढत्या वयासोबत वेगळ्या भूमिकाही मिळत असतात असं म्हणालीय. या महिन्यात लारा आपला 46वा वाढदिवस साजरा करणार असून या वयातही तिचं सौंदर्य अगदी तसंच आहे. वय वाढत जातं तसं चित्रपटांमध्ये भूमिका मिळणंही कमी होतं असा अनेकांचा समज असतो, पण लारानं याच्या विरुद्ध बाजू मांडलीय. विशिष्ट एक वय झालं की तुम्ही संकल्प करणं बंद करता. वाढतं वय तुम्हाला मर्यादांपासून मुक्त करतं. मला नेहमीच ग्लॅमरस राहण्याबाबत विचार करायचाय. वयासोबतच चांगल्या आणि वेगळ्या भूमिका मिळतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता काम करताना आनंद मिळतोय असं लारा म्हणालीय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.